नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, 3 महिन्यांनंतर नाशकात हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आली, त्यामुळे नागरिकांनी मिसळ खाण्यासाठी पसंती दर्शवली आहे. आवडती मिसळ खायला मिळाल्यानं नाशिककरांनी आनंद व्यक्त केला आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर. अनेक दिवसानंतर आजपासून नाशिकमध्ये 50% ज्या आहेत उपस्थितीने हॉटेल्स जे आहेत ते सगळे चालू करण्यास परवानगी दिलेली आहे. मी नाशिकच्या असंच एका प्रसिद्ध मिसळच्या हॉटेलमध्ये आहे. अनेक महिन्यानंतर खरं तर आज नाशिककर जे आहेत अशा पद्धतीने हॉटेलमध्ये बसून मिसळ खाण्याचा आनंद घेत आहेत. खरं तर आत्तापर्यंत फक्त पार्सलची सेवा जी आहे ते खरं तर ज्या हॉटेल चालकाकडून मिळत होती, पण आजपासून 50% उपस्थितीने हॉटेल चालू करण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे अनेक महिन्यानंतर आजपासून नाशिककर अशा पद्धतीने मिसळ खाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. माझ्यासोबत मालक आहेत. आज कसं प्रतिसाद आहे? आज थोडासा अल्प प्रतिसाद आहे. अजून लोकांना थोडंसं माहिती व्हायला वेळ लागेल. 1-2-4 दिवसांनी मार्केटमध्ये गर्दी दिसेल आणि तरी काही दर्दी ग्राहक जे असतात की जे खूप दिवसांपासून वाट बघत होते, जवळजवळ 3 महिने झालं लॉकडाऊन होतं, तर जे दर्दी मिसळ प्रेमी होते ते सकाळी सकाळी येऊन मिसळवर ताव मारून गेलेले आहेत. आता थोड्याफार थोड्या वेळाने गर्दी चालू होईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा मालकांकडून मिळत आहे.